सगळ्यात पहिल्यांदा उपस्थित सर्वांना नमस्कार. मी मराठीतनंच बोलेन, कारण त्या भाषेत मी जास्त उत्तम पद्धतीने बोलू शकतो. माणसाची इच्छा असो नसो, शिवछत्रपतींचं एक फार सुंदर वाक्य आहे, हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. मी जेव्हा नुकता मुंबईत आलो होतो करिअर करण्यासाठी ॲक्टर म्हणून, तेव्हा विनय आपटे शिवछत्रपतींवरती एक मालिका बनवत होते हिंदीमध्ये, आणि त्याची ऑडिशन मी दिली होती शिवछत्रपतींच्या भूमिकेसाठी. त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन नाही झालं. त्या भूमिकेपर्यंत पोचायला मला 22 वर्ष वाट बघावी लागली. कदाचित माणूस म्हणून मी प्रगल्भ होण्याची महाराज स्वतः वाट बघत असतील, की आधी याला माणूस म्हणून प्रगल्भ होऊ देत, आधी त्याला सगळं आयुष्य समजून घेऊ देत, मग मी त्याला प्रसन्न होईन. अभिजित बरोबर हा माझा दुसरा चित्रपट आहे, याआधी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि आता हर हर महादेव. आणि दोन्हीमध्ये एक साम्य आहे, दोन्हीमध्ये एक साम्य असं आहे की काशीनाथ घाणेकर यांचीही भूमिका मला करायची नव्हती, पण ती मी केली. आणि शिवछत्रपतींची भूमिका सुद्धा हा चित्रपट जेव्हा त्याला शूट करायचा होता तेव्हा माझा नाटकाचा अमेरिकेचा दौरा होता, आणि ही भूमिका मी करावी म्हणून करोना आला, लॉकडाऊन लागला, शूटिंगच्या तारखा पुढे गेल्या आणि शिवछत्रपतींची भूमिका मी मिळाली. त्यामुळे जर त्यांची इच्छा असेल तर काही घडू शकतं आणि आपण ती भूमिका करू शकतो. मला असं वाटतं कायम की अभिनेता जरी म्हणत असला, दिग्दर्शक जरी म्हणत असला की या भूमिकेसाठी मी त्याची निवड केली आहे, अभिनेता म्हणत असला की ही भूमिका मी निवडून आणली आहे, पण आपण कधीच ज्यांच्यावरचा चित्रपट करत असतो त्याची निवड आपण कधीच करत नसतो. ती निवड प्रत्यक्ष ते लोक करत असतात ज्यांच्या भूमिका आपण करत असतो. त्यामुळे शिवछत्रपतींची भूमिका तानाजीमध्ये साकारल्यानंतर बाजी प्रभूंनी निवड केली शरदची, की तू आता माझी भूमिका कर. किंवा शिवछत्रपतींची भूमिका करताना शिवछत्रपतींनी त्यांना आदेश दिला असेल की तुम्ही आता बाजीप्रभूंची भूमिका करा, आणि त्यांनीच मलाही सांगितलं आणि अभिजितकडनं करून घेतलं की तू आता माझी भूमिका कर. त्यांचं चरित्र आपण सगळ्यांनी वाचलंय, लहानपणापासून वाचलंय, त्याच्यात परत मी बोलण्यासारखं काही नाही. पण मला हा शिवछत्रपतींवरचा कुठलाही सिनेमा हा फार एक सुंदर योग वाटतो, एक इमोशनल योग वाटतो. योग अशासाठी वाटतो की 50 वर्षांचं आयुष्य महाराजांचं होतं, या 50 वर्षांमध्ये त्यांनी अनेक माणसं जोडली, त्यांच्या मातोश्रींनी त्यांच्यावरती संस्कार केले, स्वराज्य मिळवण्याचं एक स्वप्न दाखवलं, आणि शिवछत्रपतींनी आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत ते स्वप्न प्रत्यक्ष साकार केलं. आई जिजाऊ असतील, त्यांच्या पत्नी सईबाई असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, बाजीप्रभू असतील, तानाजी मालुसरे असतील, येसाजी कंक असतील, मुरारबाजी देशपांडे असतील, या कितीतरी अगणित लोकांनी महाराजांसाठी ते स्वराज्य उभं करण्यासाठी जे स्वप्न प्रत्यक्ष येईल का नाही हे कोणाला माहितीही नव्हतं, अशा एका स्वप्नासाठी स्वतःचा जीव दिला. पण त्या सगळ्यांचं एकमेकांशी असलेलं जे नातं होतं, एक प्रेम होतं, विश्वास होता, तो किती घट्ट आहे बघा. की ज्या क्षणी त्या सर्व मंडळींना कळलं की आता सिनेमा नावाचं माध्यम पृथ्वी तलावरती आलं आहे आणि या सिनेमा नावाच्या माध्यमातनं आपण एकमेकांना 350 वर्षानंतर पुन्हा एकदा 3 तासाकरता का विना आपण भेटू शकतो. आज या सिनेमाच्या निमित्तानं का विना आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू एकमेकांना भेटू शकतात, 2.5 तास ते एकमेकांबरोबर स्क्रीन शेअर करू शकतात. ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटापासून ते कलरपर्यंत महाराजांवरती कितीतरी सिनेमे आले. विचार करा की महाराजांना आपल्या सहकाऱ्यांची किती याद येत असेल, किती आठवणी येत असेल, की पुन्हा पुन्हा त्यांच्यावरती येणाऱ्या प्रत्येक चित्रपटातनं ते पुन्हा पुन्हा आपल्या सहकाऱ्यांना भेटतायत. मग ते कधी तानाजी मालुसरे असतात, कधी बाजीप्रभू देशपांडे असतात, कधी येसाजी कंक असतात, या सगळ्यांना भेटतात ते. पुन्हा पुन्हा आपण स्वराज्यासाठी काय काय केलं याचा आढावा घेतात आणि ते पुढच्या पिढीपुढे मांडतात की मला अशा प्रकारचं स्वराज्य हवं होतं, हे माझं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे, म्हणूनच ते सातत्याने आपल्या समोर येत असतात. मी आभार मानतो माझ्या निर्मात्यांचे, आभार मानतो माझ्या दिग्दर्शकाचे, लेखकाचे, आभार मानतो माझ्या सर्व टीमचे, आणि आभार मानतो या महाराष्ट्राचे, की जिथे शिवछत्रपतींनी जन्म घेतला त्या पवित्र भूमीमध्ये त्यांनी आम्हाला जन्माला घातलं, म्हणून त्या भूमीचे आभार मानतो की तुझ्यामुळे आम्हाला तुझ्याच एका उत्तुंग शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीचं दर्शन घडलं, ज्याला आम्ही जाणता राजा म्हणतो,
त्या राजाचं दर्शन आम्हाला झालं. धन्यवाद. माझा पहिला दिवस होता शूटिंगचा आणि त्याच्यातला आता तुम्ही ट्रेलरमध्ये शॉर्ट पाहिला असेल की ते घोड्यावरनं हातात तलवार घेऊन त्या पाण्यातनं दौडत चाललेले आहेत. हा पहिला शॉट लावला होता त्यांनी. तर म्हणजे जखमी झाला तर पटकन रिप्लेसमेंट करता येईल. तर आम्ही घोडा, मी आणि शरद, आम्ही दोघंही घोडा या भूमिकेसाठी, त्यांनी त्याच्या, मी माझ्या भूमिकेसाठी, आम्ही दोघं शिकलो. लाठीकाठी पण आम्ही दोघं शिकलो, तलवारबाजी शिकलो, दांडपट्टा शिकलो. पण घोडा शिकणं वेगळं असतं आणि प्रत्यक्ष अशा प्रकारचा एखादा शॉट देणं खूप वेगळं असतं. तर आम्ही जिथे साताऱ्यामध्ये शूट करत होतो, तर ज्या नदीपात्रात आम्ही शूट करत होतो त्या नदीपात्रात तो घोडा अतिशय चांगला होता, अतिशय प्रेमळ. त्याचं नाव प्रिन्स, त्या घोड्याचं नावच प्रिन्स आहे. अतिशय प्रेमळ होता आणि शूटिंगचं असल्यामुळे त्याला ॲक्शन कट सगळं आपल्यापेक्षा जास्त कळायचं. तर त्या पाण्यातनं त्याच्या आधी मला अभिजितने सांगितलं की इकडून तुला घोड्यावरनं तिकडे जायचं. तोपर्यंत मी तयार होऊन मी घोड्यावर बसून राहिलो होतो की एक पुन्हा एकदा त्याच्याशी आपण त्याच्याबरोबर असावं आपण म्हणून. पण जेव्हा त्याने मला सांगितलं, त्याच्या जस्ट आधी त्या घोड्याला पायामध्ये जखम झाली होती आणि त्याला, बरं, अभिजितने एकदा ठरवलं की त्याला जखम वगैरे असं काही त्याच्या डोक्यात असं काही नसतं की अशी जखम वगैरे असते, त्यामुळे एकदा ठरलं की ठरलं. तर तो घोडा पळताना पाण्याची पातळी जरी कमी झाली असली तरी ते पाणी जे होतं ते फक्त चिखल किंवा असं गाळ असलेलं नव्हतं, तर त्याच्यात छोटे छोटे गोटे होते आणि त्या पूर्ण पाण्यातनं मला ते पात्र क्रॉस करून समोर जायचं होतं आणि एवढा शॉर्ट होता आणि मला भयंकर भीती वाटत होती, भयंकर भीती वाटत होती. मी अस्वस्थ झालो होतो की समजा त्याचा बॅलन्स गेला आणि मी पडलो तर काय होईल. म्हणजे हा चित्रपट तर काही कारणांनी लांबेलच, कारण मला काहीतरी लागेल वगैरे वगैरे वगैरे. पण आपण ॲक्टर होत ना, आपलं शरीर हेच आपलं शस्त्र आहे आणि त्याच्यावरती आपल्याला कुठे डोळ्याला लागलं, कुठे काय झालं, तर असा एक अत्यंत भीतीपूर्ण एक विचार मनात चालू होता. आणि हे चालू असताना सायमल्टेनियसली माझ्या डोक्यात हेही चालू होतं, जे माझ्या डोक्यात कायम चालू असतं, की आपल्याकडे आत्ताच्या काळामध्ये मनाचे आजार खूप वाढलेत. लोकांना डिप्रेशन येतं, करोनाच्या काळामध्ये तर ते अजून वाढलेत. लोकांना डिप्रेशन येतं, कधीकधी अँझायटी वाढते, कधीकधी भीती वाटते, एक अनामिक अशी भीती वाटते, काहीतरी आपल्या आजूबाजूला घडणारी अशी एक भीती वाटते. आणि असं जेव्हा जेव्हा होतं ना, आजूबाजूला कोणीतरी मला सांगतं, तेव्हा तेव्हा मी कायम त्यांना सांगतो की तुम्ही शिवछत्रपतींचं चरित्र वाचा. 50 वर्षात ज्यांनी स्वराज्य उभं केलं, ती माणसं जर भिवून बसली असती तर आपल्या जे आजूबाजूला जे दिसत नाहीत अशा शत्रूंपेक्षा प्रत्यक्ष दिसणारे असे अनेक शत्रू त्यांच्या आजूबाजूला होते आणि त्या सगळ्यांवरती मात करून त्यांनी स्वतःचं स्वप्न साकार केलं. तर इतकं मोठं चरित्र जर आपल्या आजूबाजूला आहे तर आपण भीतो का? आणि ही गोष्ट माझ्या मनात आली आणि मी जे मगाशी तुम्हाला उत्तर दिलं की आपण त्यांना शरण जायचं असतं, तसा पहिला शॉट होता. मी आभाळाकडे बघितलं, मी डोळे बंद केले, त्यांचा चेहरा मी डोळ्यासमोर आणला आणि जोर जोरात मी हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी असं ओरडलो आणि घोड्याला लगाम दिली आणि तो पहिला शॉट ओके झाला.